हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आम्ही एरलांगणवरून घरी पोचत आहे, रस्त्याने आहे. तर आता घरी आल्यानंतर काय कामं राहतात ट्रीपवर आल्यानंतर, ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर एका स्टॉपवरती थांबून गीताला बाय बाय करत आहे, कारण गीता हॅनोवरची आहे, तर ती समोर हॅनोवरला जाणार आणि आम्ही इकडे दुसऱ्या रोडने आम्हाला हिल्डेशेमला यायचं आहे. तर मुलींना तिच्याबरोबर जायचं होतं, मुली म्हणत होत्या आम्ही मावशीबरोबर चाललो, आणि क्यूला म्हटलं तू चल मग माझ्याबरोबर, त्या तिच्याबरोबर जात आहे, तर ते म्हणत होती नाही नाही मला दीदीबरोबर जायचं आहे, टग्गूबरोबर जायचं आहे. तर सर्वांनी मग बाय केलं तिथूनच, मुलींनी पण त्यांना हगीबगी देऊन बाय केलं क्यूला, आणि ते त्यांच्या रोडनी समोर गेले आणि आम्ही हिल्डेशेमला इकडं दुसऱ्या रोडनी लागलो. तर आता लगभग हिल्डेशेमला पोहोचणार आहे आम्ही, 5-10 मिनिटात पोहोचत आहे, तर रस्त्यानेच आहे आता. तर आता आम्ही जस्ट घरी पोचलेलो आहे, गीताला मेसेज करून सांगितलं की आम्ही पोचत आहे, तिला अजून 20 मिनिट टाईम आहे घरी पोचायला. फायनली सुखाने समाधानाने घरी पोचलेलो आहोत. घरी आल्याबरोबर मी माझे जे झाडं आहे ते बघितले, तर जे छोट्या कुंडीतले झाडं आहे झेंडूचे ते थोडे सुकलेले होते, तसं तर मी पाण्याची त्यांची सोय करून गेलेली होती. आणि अदितीचे जे झाड आहे आपल्या सूर्यफुलाचं ते पण थोडं सुकलेलं होतं, म्हणून येता घरात येताबरोबर मी माझी बकेट घेतली पाण्याने भरलेली आणि झाडांना आधी पाणी टाकून घेतलं. नंतर मी फ्रेश झाले आणि मस्त झटपट आपली कडण्याची भाकर, विदर्भामध्ये ना ही उडदाची भाकर बनवतात, म्हणजे उडीद आणि ज्वारीची मिक्स करून भाकर बनवतात, त्याला कडण्याची भाकर म्हणतात, आणि खूप झटपट बनते. म्हणून मिरच्या पण मी न्यूरंबरवरून सोबत हिरव्या मिरच्या घेऊन आलेली होती, तर मस्त भाकर टाकल्या आणि आपल्या हिरव्या मिरचीचा ठेचा, त्याच्याबरोबर तोंडी लावायला कांदा, लोणचं, आणि मस्त पोटभर आम्ही जेवण केलं. कारण की चपाती भाजी भात हे करेपर्यंत खूप टाईम पण जात होता आणि थकलेलो पण होतं प्रवासाने, त्याच्यामुळे झटपट भाकर आणि ठेचा बनवला. मुलींना पण आवडते, मुली पण तेल टाकून असं लावून लावून भाकर खातात आवडीने, म्हणून म्हटलं झटपट भाकरच बनवूया. मस्त भाकर वगैरे खाल्ल्यानंतर थोडा आराम केला, कारण की खूप थकलेलो होतो प्रवासाने. संध्याकाळी अदितीच्या बाबांनी सर्व बॅगवरती आणल्या, गाडी वगैरे सर्व क्लीन करून घेतली त्यांनी, आणि दुसऱ्या दिवशी मग मी माझी जी कामं होते आवरावर करायची, बॅग वगैरे रिकाम्या करायच्या होत्या, कपडे वगैरे खूप सारे होते धुण्यासाठी. तिथं मशीन होत्या पण मशीनला कपडे लावायला टाईम नव्हता, कारण आम्ही रात्री, तुम्ही बघितलं असणार, रात्री जायचो तिथं आणि फक्त झोप्यासाठी रूमवरती जायचो, आणि नेक्स्ट डे लगेच 10 वाजता आम्हाला निघायचं असायचं तिथून, म्हणून कपडे धुवायला तेवढा टाईमच मिळाला नाही, कारण मशीनला कपडे टाकेपर्यंत ते सुकेपर्यंत खूप टाईम जात होता, म्हणून सर्व कपडे आम्ही सोबत आणले धुण्यासाठी, आणि एक्स्ट्रा कपडे नेलेले होते मुलींना पण आणि आम्हाला पण, आम्ही एक्स्ट्रा कपडे नेले होते, त्याच्यामुळे मग असं काही अडचण आली नाही. तर आज सर्व कपडे मुलींना किंडरगार्डनमध्ये गेले आहेत, त्यांचे टिफिन वगैरे, अदितीचे बाबा पण ऑफिसला गेलेले, आणि आता माझं काम चालू झालं आहे मेन, ज्या बॅगा आहे त्या अनपॅक करण्याच्या. तर सर्व कपडे, जे काही कपडे होते ते आधी धुयायचे होते, आणि काही कपडे असे होते की उद्या किंवा परवा धुतले तरी चालतील, तसे मी वेगवेगळे करून घेतले सर्व. आजच धुण्याचे कपडे होते ते काढून घेतले आधी टपामध्ये, आणि 2-3 दिवसाचे नी धुतले तरी चालतील असे कपडे मी एका बाजूला काढून घेतले. त्याच्यानंतर आम्ही बॉटल्स वगैरे नेल्या होत्या, काही ज्यूसच्या बॉटल होत्या आणि काही पाण्याच्या बॉटल होत्या, तर इकडे आपण त्या बॉटल रिटर्न करू शकतो आणि त्याचे आपल्याला थोडा फंड मिळते, म्हणजे काही एका बॉटलचे 25 सेंट इकडे मिळतात आपण जर ती बॉटल रिटर्न केली त्यांना. तर म्हणून ते ज्या सर्व बॉटल होत्या त्यासोबत मी घेऊन आलेली होती, आणि जे कपडे आज धुयायचे होते ते काढून घेतले.
आणि आता आता एक मशीन मी सकाळीच लावलेली आहे, म्हणजे जेणेकरून मला दुपारी पण एक परत लावता येईल अशी, म्हणून सकाळी सकाळी एक मशीन लावून दिलेली आहे. आता दुसरी ती झाली का, दुसरी मशीन मी परत लावून देणार आहे. सर्व बॅग ज्या आहे ते सामान वगैरे काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडी ग्रॉसरी वगैरे बाकी होती ते पण मग काढून घेतलं. आणि बॅग एक मी जो ट्रॉली बॅगमध्ये सर्व ग्रॉसरी नेली होती ना, आणि थोडं मीठ बॅगमध्ये थोडं सांडल्यामुळे असं बॅग पण अशी थोडी किचकिच झाली होती. तर सर्व सामान मी आधी काढून घेतलं आणि त्याच्यानंतर सर्व बॅग ज्या आहे त्या मस्त स्वच्छ पुसून घेतल्या ओल्या कपड्यांनी. त्याने मस्त बॅग क्लीन झाल्या आणि नेक्स्ट ट्रीपसाठी बॅगला रेडी करून मी ठेवलं. आम्ही न्यूरंबर्गला गेलेलो होतो माझ्या मैत्रिणीकडे, तर तिने हे ड्रेस घेतले मुलींना, तिघींना पण, क्यूला पण आणि अन्वी अदितीला, तिघींना पण तिने सेम असे ड्रेस घेतलेले. आता आम्ही ट्रीपवरून काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर ज्या ज्या सिटीमध्ये आम्ही गेलेलो आहे त्या त्या सिटीमधून आम्ही असं मॅग्नेट स्टिकर आणलेला आहे, जेणेकरून आपल्याला आठवण राहील की आपण कुठे गेलो होतो. तर ही एक आपली गोंडोला, मी सांगितलं होतं गोंडोला जी नाव असते एक छोटीशी वेनिसमधली ती फेमस आहे, ते एक नाव आणलेली होती आणि एक वेनिसचं असं स्टिकर मी आणलेलं होतं. असं प्रत्येक सिटीमधलं आम्ही काही ना काही एक एक घेऊन आलेलो आहोत. आणि याच्यासाठी ना असं मॅग्नेट एक बोर्ड मिळतो, त्याला आपण सर्व आपल्या ज्या आठवणी आहे त्या स्टिक करून ठेवू शकतो, जेणेकरून मग आपल्याला सांगता येते आम्ही या सिटीमध्ये. कधी कधी आपल्याला विसरून जातो ना आपण मागच्या गोष्टी, कोण्या सिटीमध्ये मध्ये गेलो होतो कोण्या नाही, कधी कधी आठवण राहते कधी आठवण राहत नाही. पण जेव्हा पण आपण हे स्टिकर बघू तेव्हा पण आपल्याला आठवण राहील की आपण कोण्या सिटीमध्ये गेलेलो होतो. तर वेगवेगळ्या सिटीचे तर मी आणलेच होते, त्याचबरोबर इटलीला गेलो होतो तर पूर्ण इटलीचा नक्षा जो असतो तो पण त्याचं पण एक स्टिकर मी आणलेलं होतं. तर सकाळी एक मी सांगितलं की सकाळीच एक मशीन लावलेली होती, उठाबरोबर एक मशीन लावून दिलेली होती मी, तर ती तर सुकून, कारण आज खूप छान ऊन होतं, ती एक सुकलेली होतं, एक टप भरून कपडे ते सुकून गेलेले होते. आता दुसरी लावून दुसरी म्हटलं हे आपण सुकायला टाकूया. आता दुसरी मशीन मी सुकायला टाकलेली आहे, हे पण लवकरच सुकतील कारण आज खूप ऊन होतं, म्हणून म्हटलं आज ऊन आहे तर जेवढे काही कपडे आहेत तेवढे आपण धुवून ठेवूया. तर हे एक टप भरलेला आहे सकाळचा, मी सांगितलं सकाळी जी आपली मशीन होती त्याचा मस्त एक फुल टप भरलेला आहे कपड्यांचा. तर आता सर्व कपड्यांची मी घड्या करून घेते आणि बघते कोणते कोणते प्रेस करण्यासाठी आहे, कोणते ठेवून देण्यासाठी आहे, त्या हिशोबाने सर्व कपडे मी लावून घेते.
कोणाकोणाबरोबर असं होते की एक काम केलं की त्याचेच दुसरे आणखी कामं आपल्याला करावंसे वाटते आणि एक करता करता पूर्ण कामं त्यातून निघून जातात. तसंच माझ्याबरोबर झालं. आता जे पण ट्रीपचे कपडे होते ते धुवून घडी करून मी ठेवलेले आहे. पण जसे मी कपडे कपाटमध्ये लावायला गेली तसं मला असं वाटलं की आता तर समर चालू आहे, मग विंटरचे कपडे काढून टाकायचे आणि कपाट पण सर्व क्लीन करायचं. तर तो जो कीडा आहे ना डोक्यातला तो वळवळ करत होता, म्हणून मी सर्व जे कपडे आहे समरचे मुलींचे ते सर्व काढून टाकलेले आहे बाहेर. आणि जे पण विंटरचे जे पण कपडे होते ते काढून टाकलेले आहे. आणि आता जे समरचे टी शर्ट वगैरे आहे मुलींचे कॉटनचे ते सर्व मी कपाटमध्ये लावून दिलं. बॅग पण व्यवस्थित रचलेले आहे. नवे कपडे जे पण होते ते मी बॅगमध्ये भरलेले आहे. आज तर प्रेस करणं काही होणार नाही माझ्याच्यान, कारण की मी पूर्ण कपाट खाली केलं होतं. पूर्ण कपाट मी व्यवस्थित कपडे लावले कपाटामध्ये, म्हणून खूप वेळ गेलेला होता. लगभग संध्याकाळ झाली होती मला हे सर्व कामं करण्यामध्ये, घड्या वगैरे करण्यामध्ये. तर हे असं कपाट सर्व मी रचून घेतलेलं आहे मस्त. मुलींचे हे जे रोजचे कपडे आहे ते तिथं हँग करून दिलेले आहे. आणि त्याचबरोबर बाजूचे जे ड्रॉअर आहे ते पण खूप रिकामे केलेले होते. आणि एवढे सारे कपडे मी सर्व फोल्ड केलेले आहे. आणि यातले काही कपडे जे आहे ते प्रेस करण्यासाठी आहे आणि काही डेली यूजचे आहे. तर ते कपाटात आता मी ठेवून देणार आहे. त्याच कामामध्ये संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर मग अदितीचे बाबा आले ऑफिसमधून आणि त्यांचं एक होतं की आज 30-32 टेम्परेचर झालेलं आहे. तर इथंच आमच्या घराजवळ एक लेक आहे, तर तिथं आम्ही गेलेलो होतो मुलींना घेऊन. अदितीचं पण किंडरगार्डनमधून आल्यापासून चालू होतं की आज खूप गरम होत आहे चला लेकवरती, कारण तिच्या सर्व मैत्रिणी ज्या आहे त्या स्विमिंगसाठी गेलेल्या होत्या. आणि मी जाम थकलेली होती तरी पण ते मला घेऊन आले तिथंच लेकवरती. तर तिथं गेल्यानंतर मस्त त्यांनी स्विमिंग वगैरे केली थंड्या पाण्यामध्ये. खरंच आज खूप गरम होतं त्याच्यामुळे मग थंड्या पाण्यामध्ये मुलींना पण खूप छान वाटलं. आणि दिवसभर खूप ऊन तापलं होतं आणि संध्याकाळी धो धो इकडे पाऊस पडला. संध्याकाळी म्हणजे लगभग रात्रीच्या 8-9 वाजता खूप पाऊस झाला होता. आणि पावसानंतर मस्त इकडे इंद्रधनुष्य पण निघाला होता. लास्टला मी तुम्हाला एक छोटीशी क्लिप तुमच्यासाठी घेतलेली आहे. आणि आज टेम्परेचर जास्त असल्यामुळे इथं पण लेकच्या आजूबाजूला फुल गर्दी होती. तिथं बसायला पण जागा नव्हती एवढी गर्दी तिथं होती. तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा. बाय बाय.